आपण खूप छान अशी रेसिपी बनवणार आहोत आणि ती आहे म्हणजे बटाट्यापासून मेदूवडे। ऐकून जरा तुम्हाला आश्चर्यच वाटलं असेल पण खूपच छान अशी रेसिपी आणि महत्त्वाची गोष्टी एकदा करून बघा तुम्ही खूपच क्रिस्पी आणि कुरकुरीत होणारी आणि विशेष म्हणजे आज झटपट होणारा नाश्ता आहे आणि अतिशय पौष्टिक आहे। आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि घंटीचं बटण अवश्य दाबा आणि व्हिडिओला लास्ट पर्यंत नक्की बघा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, आता या भांड्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। हे जिरे घेतलेले आहेत ते यामध्ये मी थोडंसं टाकणार आहे आणि हिरवी मिरची दोन तीन चिरून घेतलेले आहेत बारीक अशा, ती पण टाकणार आहे आणि कोथिंबीर थोडीशी आणि अद्रक लसूण पेज आहे ना ती पण थोडीशी टाकायची कारण का त्याने छान अशी चव येते। आणि हा थोडासा सोडा घेतलेला आहे, सोड्याने पण खूप छान असं होतात। मिश्रण असं व्यवस्थित करून घ्यायचं आपल्याला, व्यवस्थित असं करून घ्यायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार। चवीनुसार आपण मीठ टाकणार आहे आणि हे थोडं पाणी ओतून आपण हलवून घेणार आहोत। व्यवस्थित असं त्याला पाणी जास्त पण नाही ओतायचं, आपण लागेल तसं आपण पाणी घेणार आहोत। खूपच छान असा नाश्ता आहे आणि महत्वाची गोष्ट कसं झटपट होणारा असा आहे आणि आपल्याला जास्त पातळ पण नाही बनवायचं, थोडस मध्यम घट्टच ठेवायचं म्हणजे आपलं गव्हाचं पीठ मळतो त्याप्रमाणे तेवढं पण नाही घट्ट, मध्यम लेवल मध्ये करायचं। तर चला पटकन आपण हे तर बघू शकता व्यवस्थित असं मिश्रण झालेलं आहे आपलं। हे बघा अशा प्रकारे मी करून घेतलेलं आहे, आता हे मिश्रण आपण साईडला ठेवणार आहोत। आता हे दोन बटाटे असे बघा आपण उकडून घेतलेले, त्याची साल वगैरे व्यवस्थित काढलेली आपण। आता ते बटाटे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे, छान असे बारीक करायचे, ते व्यवस्थित असे त्याचा चुरा करून घ्यायचा बारीक असा, जास्त गाळ करून घ्यायचा त्या बटाट्यांचा। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला अशा प्रकारे हे बारीक करून घ्यायचं आहे, जास्त असा गाळ करायचा। आता हे आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे, आता हे मिश्रण आहे आपलं त्यामध्ये आपण हे टाकून घ्या आणि हे दोन्ही आता आपण एक जीव करणार आहोत। असे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आणि ते थोडस हातानेच करायचं, म्हणजे कसं हाताने चांगलं त्याला प्रेस पडतो। तर बघू शकता अशा प्रकारे आपलं मिश्रण कसं व्यवस्थित झालेलं आहे। हे बघा अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता याच्या तर इकडे आपण गॅसवर अशी गरम करून घेतलेली तेल मस्त पैकी त्याच्यामध्ये इकडे, तर आता बघा व्यवस्थित मिश्रण झालेले आहे। आता त्याचे आपण डायरेक्ट असे वडे तयार करून घेणार आहे। आता असं थोडस तेल लावायचं म्हणजे ते चिटकणार नाही आणि हे थोडस असं पीठ घ्यायचं, आपल्याला जेवढा आकाराचा पाहिजे तेवढ्या आकाराचा आपण घेणार आहोत। हे असं गोल करायचं, व्यवस्थित असं गोल करून घ्यायचं आणि थोडस अद्धर असं दाबायचं आणि दाबल्यानंतर आपण त्यामध्ये असं होल करायचं, असं होल करून घ्यायचे असे। हा जर चिटकत असलं तर आपलं तेल वगैरे घ्यायचं आणि त्यांनी थोडस तेल घ्यायचं आणि असं हे करून घ्यायचं। बघा असे छानसे असे वडे बोलून घ्यायचे आपल्याला। आता इथे एका ताटात काय केलेली आपण जे शेवया असतात ना आपल्या खिरीच्या मार्केटमध्ये जे भेटतात त्याचा बारीक असा चुरा करून घेतलेला आहे बघू शकता आणि त्याच्यामध्ये आपल्याला वडे असे आपल्याला मिक्स करून घ्यायचं, लावून घ्यायचं वड्याला म्हणजे काहीतरी थोडस डिफरंट आणि याच्यामुळे काय होते असे वडे आपले खूपच असे क्रिस्पी होणार आहे नाही का, कुरकुरीत छान असं होतात, खूपच असे छान होतात। तर बघा असे वरचे वर आपण लावून घ्यायचे, हे सर्व ह्याला आपण असे लावून घेणार आहोत आणि आता काय करायचं आपल्याला पटकन असं तळून घ्यायचे। तर बघू शकता आपण हळूवारपणे असे तेलामध्ये सोडलेले आणि त्यांना लगेच हलवायचं नाही आपल्याला, थोडस वर आल्यानंतर आपण हलवून घेणार आहोत, तोपर्यंत काय आपल्याला हलवायचे नाही आणि खूपच असे छान आणि कुरकुरीत होणारे आपले आणि लालसर असे तळून घ्यायचे। तर बघू शकता कशी भन्नाट आपली रेसिपी तयार झालेली आहे आणि ती पण आपण केलेली आहे बटाट्यापासून मेदूवडा, तो खूपच छान आहे आणि तुम्ही घरी नक्की ट्राय करा, खूप सोप्या पद्धतीची आहे आणि कुरकुरीत आहे आणि महत्वाची खूपच कुरकुरीत आणि खूपच अशी क्रिस्पी। आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा। तर चला भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये, धन्यवाद धन्यवाद।